माय मराठी माय बोलीचं महा चॅनल माय मराठीच्या सर्व दर्शकांचं मी राजेसाहेब कदम आजच्या विशेष ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, लॉकडाऊन नंतरचे महाराष्ट्रातल्या मंदिरांची काय परिस्थिती आहे, कशी गर्दी होते, काय शिस्त आहे पाहण्यासाठी आपण हा ही मालिका सुरू केलेली आहे. त्या अंतर्गत आपण आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोट इथं असलेले श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये आहोत. माझ्या पाठीमागं अगदी दिसतो तो महाराजांचा मुख्य गाभारा, त्यांची मूर्ती, ती तुम्हाला व्हिडिओवर दिसतच असेल. तर आज आम्ही इथून ब्लॉग करून इथले काही संबंधित ट्रस्टी असतील किंवा काही भक्तगण असतील यांच्याही मुलाखती घेण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मंदिराच्या गाभाऱ्यानंतर आपण आता मंदिराच्या मुख्य मंडपामध्ये आलेलो आहोत. काही भक्त वेगवेगळ्या ठिकाणाहून इथं आलेले आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. सर नमस्कार. नमस्कार. आपलं काय नाव सर? शुभ नाव. माझं नाव स्वामीराव सुरवसे. सुरवसे सर आलेले आहेत इथं दर्शनासाठी. सर, काय अनुभव आहे लॉकडाऊन नंतर, 2 वर्षानंतर ह्या मंदिर उघडलं, भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि इथली शिस्त किंवा काय अनुभव आहे तुमचं, काय सांगा? गेल्या 1.5-2 वर्षापासून लॉकडाऊन पडल्यामुळे स्वामी समर्थाचे नव्हे संपूर्ण देशातील सगळी मंदिरं बंद होती. गेल्या 15 दिवसापासून आता मंदिरातच उघडलेली आहेत, त्यामुळं सर्व भाविक भक्तामध्ये अतिशय आनंदाचं आणि प्रसन्नतेचं वातावरण आलेलं आहे. तरी सर्वांना समर्थाच्या दर्शनामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारचं चैतन्य निर्माण होत आहे आणि प्रत्येक भाविक या ठिकाणी संपूर्ण कोरोना नष्ट होऊन सगळ्या जगाला चांगल्या प्रकारे, चांगल्या व्यवसायामध्ये, चांगल्या धंद्यामध्ये आपल्याला कार्य करता यावं यासाठी समर्थाकडे आम्ही सर्वांनी प्रार्थना केलेली आहे. तसेच आपल्या देशातील, संपूर्ण राज्यातील या शाळाही व्यवस्थित सुरू व्हाव्यात हीच प्रार्थना आम्ही स्वामींच्या चरणी केलेली आहे. स्वामी समर्थ नेहमी म्हणत असतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या त्यांच्या वचनाप्रमाणे संपूर्ण जग खरोखरच या कोरोनाच्या संकटातून वाचलेलं आहे. आम्ही पुनश्च या स्वामी समर्थांच्या चरणी लीन होत आहोत. तर सरांनी आता कोरोनामुक्त होण्याचे मागणी, प्रार्थना आपल्या स्वामींजीकडे केली आहे. सर आपलं शुभ नाव? माझं नाव अरुण कुमार साठे. आपण कुठून आलात? मी राजस्थानवाला, जयपूरहून. राजस्थान? बघा, राजस्थानमधून आलेले भक्त आपल्या समोर आहेत साठे नावाचे. सर, किती दिवसानंतर आलात? मी पहिल्यांदाच आलो इथे. काय अनुभव आपला? फार बढिया. मी आज पुरता महाराष्ट्रामध्ये फक्त पुण्याबाबत आलो होतो, पण आताची आपले दत्तगुरु आणखीन अक्कलकोट इथे पहिल्यांदा आलो आहे. आणि माझा फार बढिया अनुभव आहे. आणखीन व्यवस्थापन वगैरे, व्यवस्थापन वर बढिया चाललं आहे. आणखीन सर्वात शिस्त आहे, आणखीन कंट्रोल आहे. म्हणजे करोनाची काही भिण्याची कारण नाही आता, जशी जी व्यवस्था केली आहे. स्वामीजीकडे काय मागितलं? मी स्वामीजीकडलं मागितलं, माझ्या राष्ट्राचं हित व्हावं आणि त्याच्याबरोबर माझं सुद्धा हित व्हावं, धर्माचंही. क्या बात आहे, खूप आनंद वाटला. राजस्थानच्या जयपूरहून आलेले आहेत. आणखी इथं एक सर आपलं नाव? माझं नाव बापूराव सुरवसे. काय अनुभव आहे 2 वर्षानंतर मंदिर उघडली? माय मराठी. सर काय आपला अनुभव? माझा अनुभव हा आहे की 2 वर्ष झालं आपण कोरोनाच्या साथीमध्ये त्रस्त आहात आणि हे कोरोनाची साथ दूर व्हावी म्हणून देवाकडे आम्ही मागणी घालण्यासाठी आलो होतो. त्यातून आपलं देश आणि आपलं राज्य आणि आपण स्वतः व्यवस्थित व्हावं यासाठी आपण देवाकडे मागणी घालण्यासाठी आलो होतो. किती